नमस्कार, मी वृषाली यादव सारंग. आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी. ललित पाटीलला घेऊन पोलीस अंधेरी कोर्टामध्ये आता हजर झालेले आहेत आणि थोड्याच वेळात मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे. ललित पाटीलला मुंबई पोलिसांकडून बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. मी पळालो नाही, मला पळवलं गेलं असं ललित पाटीलनं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आता या सर्वच मुद्द्यांवर मुंबई पोलिसांकडून काय म्हटलं जात आहे, काय त्यांच्याकडून माहिती दिली जाते हे पाहणं महत्वाचं असेल. अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद जी आहे मुंबई पोलिसांची होणार आहे आणि ललित पाटीलला कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय. गिरीश गायकवाड कोर्टाबाहेरून आपल्याला अधिक अपडेट देतील. गिरीश. नक्कीच वृषाली, आपण जर पाहिलं तर अवघ्या काही वेळापूर्वीच मुंबई पोलिसांची एक टीम अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये दाखल झालेली आहे. या ठिकाणी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे, त्यामुळे कोर्ट नेमकं काय निर्णय घेणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. बोललं जात आहे की 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती पोलिसांना दिली जाईल. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे आणि यासाठी पोलिसांनी तितकीच तयारीसुद्धा केलेली आहे. सर्व कॉल डिटेल्स काढलेले आहे. गेल्या 6 महिन्याच्या आतमध्ये ललित पाटील याचे कुणाकुणासोबत फोनवर संपर्क झाले होते, कोणकोणत्या नेत्यांशी किंवा पदाधिकाऱ्यांशी त्याचे संपर्क होते हे सुद्धा पोलिसांनी काढल्याची माहिती मिळते. मी सध्या अंधेरी कोर्टाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो पोलिसांचा जो मोठा बंदोबस्त आहे तो सध्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. हायकोर्टामध्ये प्रसारमाध्यमांना जाण्यास परवानगी आहे, मात्र सेशन कोर्टामध्ये अजूनही पत्रकारांना सोडलं जात नाही अशी परिस्थिती सध्याची आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, एखादा छावणीचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. ही सगळी जी दृश्य आहे आपण पाहतोय या ठिकाणी कोर्टामध्ये. आता ललित पाटीलला हजर केलं जात आहे. भूषण पाटील हा आधीच पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे आणि या ठिकाणी असं सुद्धा बोललं जात आहे की दोन्ही भावांची आता एकमेकांसमोर बसून पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. पोलिसांवर कशा प्रकारचा दबाव आहे ते सुद्धा आपण पाहतोय. रेग्युलर हिअरिंगसाठी जे लोक येत आहेत त्यांना सुद्धा आता कोर्टाच्या आतमध्ये येऊ दिलं जात नाही, 5 ते 10 मिनिटं थांबा असं पोलिसांकडून वारंवार सांगितलं जात आहे आणि त्यामुळे पोलीसही कुठेतरी दबावात आहेत का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. बराच प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून ललित पाटील याला शोधण्यासाठी करण्यात आला होता. भूषण पाटील याला अटक केल्यानंतर ललित पाटील नेमका कुठे आहे, याचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत हे शोधण्याचं जे काम आहे ते पुणे पोलिसांनाही देण्यात आलं होतं, मुंबई पोलिसांनाही देण्यात आलं होतं, पण मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाला यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे आणि साकीनाका पोलिसांनी मध्यरात्री ललित पाटील याला बेड्या ठोकलेल्या आहेत. परराज्यातून त्याला मुंबईत आणण्यात आलं. आधी त्याला मेडिकलसाठी नेण्यात आलं, मेडिकलमध्ये फिट असल्याचं समजताच पोलीस जे आहेत ते त्याला घेऊन आलेले. हालचाल या ठिकाणी वाढलेली आहे, गेट उघडलेलं आहे, ही सगळी दृश्य आपण पाहतोय. पोलीस बाहेर येत आहेत आणि गाडीतून आता कधी ललित पाटीलला बाहेर काढलं जाऊ शकतं. ही बघा, हीच ती गाडी आहे ज्यामध्ये ललित पाटील बसलेला आहे आणि त्याशी बोलण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत. पोलिसांच्या गाड्या या ठिकाणाहून निघत आहेत, त्यामुळे नेमकी काय निर्णय झालेला आहे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे. दृश्य आपण पाहतोय, पोलिसांचा मोठा फाटा आहे आणि या गाडीमध्ये सुद्धा आलेलं नाहीये, पण या गाडीमध्ये ललित पाटीलला नेण्यात आल्याचं. नक्कीच गिरीश, या दृश्यांमधून आपण पाहू शकतो काही वेळापूर्वीच ललित पाटीलला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि आता पोलीस त्याला घेऊन बाहेर पडलेले आहेत. गिरीश, कोर्टामध्ये नेमकं काय झालेलं आहे, काही माहिती मिळू शकलेली आहे का? तर आपल्यासोबत वकील आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ललित पाटील यांना हजर करण्यात आलं, काय नेमकी माहिती आहे, हिंदी मध्ये बोला, काय प्रॉब्लेम? सरकारी वकील ने बोला कि ये कुछ दिनों पहले ससून हॉस्पिटल पुणे से भागे थे. इनके ऊपर सरकारी वकील ने कहा कि इनके ऊपर ऑलरेडी एक CR रजिस्टर्ड था पुणे का NDPS के तहत. फिर सरकारी वकील ने बोला कि इनको जो पकड़ा गया है ये चेन्नई से पकड़ा गया है और इनकी कस्टडी की इसलिए गरज है क्योंकि ये एक फैक्ट्री चला रहे थे नासिक में और इनको रॉ मटेरियल्स कहाँ से मिलता था. तो सरकारी वकील ने ये कहा है कि जो रॉ मटेरियल्स प्रोवाइड कर रहा था वो भी पकड़ा गया है और वो बंदे ने इनका नाम लिया है. तो सरकार पुलिस ये जानना चाहती है कि इनको रॉ मटेरियल कौन प्रोवाइड कर रहा था. सरकारी वकील ने और एक सबमिशन ये किया कि इनके कुछ इंटरनेशनल कनेक्शन हो सकते हैं, वो भी फाइंड आउट करना है. इसीलिए पुलिस कस्टडी सरकारी वकील मांग रहे थे इनकी. उसी के बरक्स इनके जो आरोपी को जब प्रोड्यूस आरोपी को पुलिस ने प्रोड्यूस किया, आरोपी ने माननीय न्यायालय में बताया कि उसको पुणे पुलिस से उसके जीवन को खतरा है. सोमवार पर्यंत तक जो है माननीय दंडाधिकारी महोदय मजिस्ट्रेट ने पुलिस कोठड़ी दिया. आरोपी की तरफ से लीगल एड के वकील ने वकालतनामा दिया. उन्होंने बोला कि जुडिशियल कस्टडी के लिए प्रे किया,
लेकिन सरकारी अभियोजन पक्ष के वकील ने जो है